बारावी इंग्लिश असा विषय की ज्यांना ज्या विषयामध्ये मॅक्सिमम मुलांना नापास व्हायची भीती आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करायचे त्या स्कोअर करण्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जो अडथळा वाटेमध्ये येत आहे तो आहे इंग्लिश त्यांचं म्हणणं असं असतं की सर बाकी पाच विषयामध्ये आम्हाला जास्त मार्क पडत आहेत पण सर इंग्लिश विषयामध्येच घोडा अडत आहे कारण खूप सारे विद्यार्थी असे आहेत ज्यांची गॅरंटी असते की सर बाकी पाच विषयामध्ये मी नाईन्टी प्लस जाऊ शकतो बट साला हे इंग्लिश बीच मध्ये येत आहे राईट आणि खूप सारे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना बाकी विषयात पास व्हायची गॅरंटी आहे बट इंग्लिशमध्ये कुठं ना कुठं त्यांना नापास व्हायची भीती आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे काय काय नाही कोणत्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ऑल राईट जेवढेही विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्वांना मी सजेस्ट करेन की ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त आणि फक्त डिस्कशन करणार आहे क्वेश्चन वन बद्दल राईट आणि तुमच्या भीतीचं एकमात्र कारण आहे थोडक्यात सांगायचं असेल जेवढेही मुलं कॉमर्सचे आहेत राईट आपल्या चॅनलवर तर तशी कॉमर्सची पब्लिक जास्त आहे जेवढा अभ्यास तुम्ही अकाउंटचं केलं जेवढं टाईम अकाउंटसाठी दिलत जेवढा अभ्यास तुम्ही ओसीएमचा केलात किंवा इकॉनॉमिक केलं तेवढा अभ्यास तुम्ही इंग्लिश इंग्लिशचा केल्यात का हाँ सा सा कुड़ हा प्रश्न स्वतःला विचारा मग आन्सर येईल नाही सर आम्ही इंग्लिश इंग्लिशचा केलं नाही मग नक्कीच कुठं ना कुठं हा सब्जेक्ट तुम्हाला सुरुवातीला अवघड जाईल भीती वाटेल किंवा कॉन्फिडन्स लो असेल कारण आपण त्याला टाइम दिलो नाही या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला भाषण द्यायला किंवा मोटिवेट करायला आलेलो नाहीये मी या व्हिडिओ मध्ये फक्त आणि फक्त काही टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जे तुम्हाला अभ्यास करताना मदत करेल आणि काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगणार आहे की कोणते पॅसेज तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचे आहेत जेणेकरून क्वेश्चन नंबर एक जो असेल तो एकदम एकदा मध्ये सॉल्व्ह होईल आणि जेही प्रश्न मी तुम्हाल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगेन त्याचे उत्तर कसं मॅनेज करायचं त्याचे उत्तर कुठे भेटतील तुम्हाला किंवा ते प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर चेक कसं करायचं मार्क्स कुठे किती पडलेत काय नाही हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात राईट एकूण चार इंग्लिशच्या व्हिडिओज वर सेपरेट सिरीज येणार आहे पहिला व्हिडिओ असेल फक्त आणि फक्त पॅसेजवर दुसरा व्हिडिओ असेल पोएट्री सेक्शन वर तिसरा असेल रायटिंग स्किलवर आणि शेवटचा असेल नॉव्हलवर हे सगळेचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघाल तर डेफिनेटली तुम्ही इंग्लिश मध्ये ज्यांनी नापास व्हायची भीती आहे ते पास होतील आणि ज्याही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडायची भीती वाटत होते त्यांची भीती दूर होऊन जास्तीत जास्त मार्क्स त्यांनी स्कोअर करतील राईट तत्पूर्वी व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या बॅक साईडला पाहतात की इंग्लिशची जे तुमची बारावीची पुस्तक आहे हे पूर्णच्या पूर्ण आपल्या जवळ सॉल्व्ह केलेली आहे म्हणजे पूर्णच्या पूर्ण टेक्स्टबुक मध्ये जिथं जिथं तुम्हाला ऍक्टिव्हिटी शीट्स दिलेली आहेत किंवा मध्ये जे अवघड अवघड शब्द आहेत त्या प्रत्येक शब्दाचं आन्सर काय असेल जेणेकरून पॅसेज सॉल्व करताना तुम्हाला सोपं जाईल हे पूर्ण सॉल्व्ह टेक्स्टबुक डीए टू अकॅडमीचा जो एकवीस रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स आहे त्याच्यामध्ये अवेलेबल आहे तिथून तुम्ही ते परचेस करू शकता राईट किंवा तुम्ही अभ्यास करत असताना रेफर करू शकता ओके सो नेक्स्ट मध्ये आपण डिस्कस करणार आहोत सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सो पहिला जो पॅसेज मी तुम्हाला सांगणार आहे आतापर्यंत जेव्हापासून सिलेबस बदललेला आहे बारावीचा दोन एक्झाम्स प्रॉपरली झालेले आहेत एक बोर्ड दोन हजार बावीस आणि मार्च दोन हजार तेवीस मध्ये दोन वेळेस इंग्लिशचा पेपर झालेला आहे त्या दोन्ही वेळेस इंग्लिशच्या पेपरला कोणतं कोणता पॅसेज आलेला आहे किंवा दोन हजार चोवीस मध्ये कोणते कोणते येईल हे सर्व डिटेल्स मी सांगेन पहिला पॅसेज जे मी तुम्हाला अभ्यासासाठी देणार आहे तो असेल अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे राईट हा तुम्हाला सर्वात पहिले सॉल्व करायचा आहे पंच्युअली ऍट मिड डे इथून तुम्हाला पॅसेज रेफर करायला स्टार्ट करायचा पाठांत करायला आणि पूर्णच्या पूर्ण पॅसेज जो एंड होईल तो असेल अ uh, ही ही द्हेरी होम ॲट द एंड ऑफ अ डे इथंपर्यंत पॅसेज सॉल्व्ह करायचं आहे ऑल राईट आता हे सॉल्व्ह करत असताना तुमच्याजवळ ज्या प्रकारचे नोट्स आहेत त्या वेगवेगळ्या कॉलेजच्या वेगवेगळ्या एक्झाम मध्ये मे बी हा पॅसेज आला असेल आणि प्रत्येक पॅसेजच्या खाली जे क्वेश्चन्स असतात ते डिफरंट डिफरंट असतात राईट आता इथं ज्या प्रकारचे क्वेश्चन्स दिलेले आहेत पहिला प्रश्न आहे द ॲस्ट्रोलॉजर युज

ऍक्टिव्हिटीज ऑफ द ऍस्ट्रोलॉजर्स आता तुम्हाला हे वरचं पॅरेग्राफ पूर्ण वाचायचं आहे त्यानुसार तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत मी आणखी एक वेळेस सांगायलो खालचे जे क्वेश्चन्स असतात किंवा ग्रामर्स असते मे बी जे तुमच्या जवळ पुस्तक दिलेली आहे किंवा नोट्स दिलेले आहेत त्याच्यामधून डिफरंट देऊ शकतात बट तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात तर त्याचा आन्सर तुम्ही देऊ शकता ऑल राईट right. आता इथं प्रत्येक पॅसेजच्या क्वेश्चन्स बद्दल मी तिथे डिस्कस करणार नाहीये फक्त तर तेवढा पॅसेज तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचे राईट आणि व्हिडिओच्या शेवटी सांगेन की हे क्वेश्चन पेपर हा जो पी एफ आहे जो तो बॅकग्राऊंडला दिसत आहे तो तुम्हाला कुठे दिसेल कसं परचेस करायचा आहे याचे जे सर्वच क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत का बट तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल ऑल राईट सेकंड जो पॅसेज आहे जो की तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी ऑन सेईंग प्लीज या चॅप्टरमधून आहे राईट आता हा जो चॅप्टर आहे ऑन सेंग प्लीज ह्याच्यातला सुरुवात पहिले तुम्हाला स्टार्ट करायचं आहे द यंग ल, आ, लिफ्ट मॅन इन अ सिटी ऑफिस हु अ पॅसेंजर्स हु थ्रि अ पॅसेंजर्स इथून तुम्हाला तुमचा जो पॅसेज जो आहे तो स्टार्ट करायचा आहे आणि एंड असेल देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दिस मॅटर्स इथंपर्यंत तुम्हाला पॅसेज व्यवस्थित पूर्णपणे कव्हर करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर पॅसेजच्या खाली काही क्वेश्चन्स असतील काय अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारल्या जातील आणि हे सर्व क्वेश्चन्स सर तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्यायचे आता ह्याच्यापेक्षा इंग्लिश आणखी कोणी सोपं मला असं वाटतं काय नसेल असेल तर बेस्ट ऑफ लक नसेल तुम्हाला काही सुधरत नसेल तर ह्या दोन चॅप्टरचे पॅसेज करून घ्यायचे आता तुम्हाला वाटलं नाही सर एवढं दोनच चॅप्टर द्यावलेला दो का नाही मी प्रत्येक चैप्टर मधले एक एक पॅसेज तुम्हाला देत right. आहेत ऑल आणि जेवढेही विद्यार्थी ज्यांना पॅसेजचे आन्सर्स हुडकण्यासाठी वेळ लागत आहे म्हणजे सर पॅसेज आम्हाला समजते बट सर ते एवढं किचकट आहे की वेळ लागत आहे मग अशा परिस्थितीत करायचं काय तर आता तुम्ही इथं म्हणाल की सेल्फ प्रमोशन करायलात बट त्याला सेल्फ प्रमोशन म्हणता येणार नाही वाय बिकॉज तो एकमात्र ऑप्शन आहे तुम्हाला तुमच्याकडून तुमचं जे झालेला अभ्यास जो आहे तो कव्हर करून घ्यायचा असेल तर ओके okay. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांनी एकवीस रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स खरेदी केले असतील राईट तर त्याच्यामध्ये इंग्लिशशी रिलेटेड एक सेपरेट okay. फोल्डर आहे जसं तुम्ही चेक करत असाल तर ओके तर त्या इंग्लिशच्या फोल्डरमध्ये तुम्हाला एक तिथं पी डी एफ सापडेल काय अशा प्रकारचं त्या पी डी एफ मध्ये जे सगळेच्या सगळे तुमच्या पुस्तकातले चॅप्टर्स आहेत ऑल चॅप्टर्स ट्रान्सलेशन इन मराठी म्हणजे प्रत्येक चॅप्टरचं चा पूर्णचे पूर्ण मराठीतून भाषांतर केलेलं आहे म्हणजे तुम्ही जरी पुस्तक वाचना गेलात इंग्लिश मधून तरी सुद्धा तुम्हाला इनडायरेक्टली स्टोरी माहित असेल की बाबा त्या ओव्हरऑल चॅप्टर मध्ये काय झालेलं आहे जेणेकरून हे पॅसेजेस सॉल्व्ह करत असताना तुम्हाला मदत होईल आता ज्यांनी कोणी हा एकवीस रुपयाचा कोर्स खरेदी केलेला आहे त्यांनी काय करायचंय आता मी तुम्हाला इथं सांगितलं की ऑन सेइंग प्लीज मधलं द यंग मॅन लिफ्ट इन अ सिटी ऑफिस हा पॅसेज आहे तर तुम्ही त्या एकवीस रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्समध्ये जाऊन तो मराठीतून पूर्ण पॅसेज पूर्ण वाचून घ्यायचा आहे एक्झॅक्ट काय म्हणालेला आहे काय नाही समजून जाईल तुम्हाला जे जे नापास व्हायचे ज्यांना भीती आहे इवन ज्यांचं कॉन्फिडन्स सुद्धा हाय आहे त्यांनी सुद्धा वाचून घ्यायचंय जेणेकरून एक्झॅक्टली त्यांना सुद्धा कळेल की कोणतं इंग्लिश मधला शब्द ला मराठीत काय आन्सर दिलेला आहे की कोणत्या मराठीतून शब्दाचं इंग्लिश मध्ये रूपांतर काय झालेलं आहे त्यांना एक्झॅक्ट आयडिया येईल जेणेकरून काय होईल पॅसेज सॉल्व्ह करत असताना कुठं ना कुठं तुमची स्पीड जी आहे ते नक्कीच वाढेल सो नेक्स्ट जो पॅसेज मी तुम्हाला कॉप अँड द अँथम राईट ह्या चैप्टर मधला असेल आता आ, मार्च दोन हजार बावीस साली जेव्हा बोर्डाची एक्झाम झाली होती दोन हजार बावीस मार्चमध्ये तर त्यावेळेस ह्या चॅप्टर मधून पॅसेज बोर्डाला आला होता बावीस मार्कासाठी एकच सीन पॅसेज जो आहे तो एकच येते बरोबर जेवढे चॅप्टर आहेत त्यापैकी कोणता रेखा चॅप्टर येईल एक सीन असतो तर जो सीन पॅसेज आला होता तो ह्या चॅप्टरचा आला होता बट हा पॅसेज सोडून जो दुसरा आहे तो आला आला होता तो आता वापस रिपीट येऊ शकेल का नाही मग जर ह्या चॅप्टरचा अभ्यास करत असाल तर हाच पॅसेज करा ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता ही करू नका ज्याच्यामध्ये आहे सोफी लेफ्ट बेंच आउट हा पॅसेज करायचा आहे एंड कुठं होईल हा पॅसेज एंड होईल ड्रिफ्टेड अलॉग ट्वाइस अनसक्सेसफुल ड्रिफ्टेड अलॉंग ट्राय ट्वाइस अनसक्सेसफुल इथंपर्यंत हा पॅसेज तुम्हाला व्यवस्थित वाचन करून घ्यायचे आणि मग विचारलेल्या प्रश्नाचे जे पण काही आहेत ते उत्तरं द्यायचे काय अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ज्यामध्ये ग्रामर सुद्धा दिलेला आलाय याच्यामध्ये जर तुम्ही चेक कराल तर ग्रामर जो आलेला आहे तो डू एस डायरेक्ट सुद्धा आलेला इथं ओके डन त्याच्यानंतर बऱ्यापैकी क्वेश्चन आहेत बट मेबी सेव्हन्टी पर्सेंट चान्सेस असतील की काही अशा प्रकारचे येतील थर्टी पर्सेंट चान्सेस जे आहेत ते कुठे ना कुठे चेंज होतात सर असं कसं आम्ही तुमचे व्हिडिओज बघायला म्हणजे तुम्ही शंभर टक्के सांगायला पाहिजे शंभर टक्के कोणीच सांगू शकत नाही कारण महाराष्ट्र बोर्डाचा भरोसा कधीच पकडायचं नाही कधीही धोका देऊ शकते दोन कॉमन थिंग्स आहेत महाराष्ट्र बोर्डांमध्ये आणि मुलींमध्ये राईट तर आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना मी सांगेन की, की मागच्या वर्षी दोन हजार तेवीस बोर्डामध्ये झालं होतं काय की वीस मार्काचं तर कॉलेज शाळा कॉलेज कडून प्रॅक्टिकलची मिळतात सहा मार्काचा चुकीचा प्रश्न आला होता ऑल राईट right. तुम्ही महाराष्ट्र बोर्डचा काही गेस धरू शकत नाही मी फक्त इथे गेस द्यायला तुम्हाला पॅसेजचं हा आता पॅसेजचं गेस दिले म्हणजे प्रश्न काय तुम्ही दुसरीकडून आणणार का नाही सो प्रश्नही हेच करा बट जसं मी इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला सांगतो नाही नाही राष्ट्रीय उत्पन्नाची अडचणी यावर्षी येणार म्हणजे येणार तसं इंग्लिशमध्ये भरोसा धरता येत नाही कारण कुठलेही चेंज शब्दरचना वगैरे चेंज करून प्रश्न चेंज करू शकतात म्हणजे ॲट द एंड उत्तर तेच राहणार फक्त प्रश्नामध्ये जी शब्दरचना असते ते चेंज असते राईट आता ज्यांचं इंग्लिश स्ट्रॉंग आहे त्याला लगेच लगेच कळते आता ज्यांचं इंग्लिश माझ्यासारखं आहे मग ते मलाच दोष देतील ओके राईट चला त्यानंतर नेक्स्ट पॅसेज जो आहे बिग डाटा इन्साईट्स दोन हजार चोवीसच्या बोर्डमध्ये जर हायली रिकमेंडेड कोणतं चॅप्टर असेल तर पब्लिक तो आहे बिग डाटा इन्साईट यावर्षी येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत बिग डाटा बिग इनसाइट्स या चॅप्टर मधून ओके okay. कुठून स्टार्ट करायचं तुम्हाला पॅसेज तुम्हाला पॅसेज स्टार्ट करायचा आहे सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कलेक्टेड सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कलेक्टेड इथून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे अँड एंड करायचं आहे इम्प्रूव्ह स्पीड अँड रिलायबिलिटी इन डिलेव्हरी इम्प्रूव्ह स्पीड अँड रिलायबिलिटी इन डिलिव्हरी इथं तुम्हाला एंड करायचं आहे एवढं जर व्यवस्थित केलं तर गॅरंटीड तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स तुम्हाला ह्या चॅप्टर मधले कव्हर करता येऊ शकतात राईट आता वन्स अगेन ज्यांनी डायरेक्ट व्हिडिओ पळून या मिनिटाला आलेले आहेत किंवा हा सेकंड पॅसेज पाहत आहेत मधलं गॅप केले आहेत त्यांनी तर हा पॅसेज मराठीमधून जर तुम्हाला वाचायचं असेल तर नोट्स एक्सपर्ट कोर्समध्ये ऑलरेडी सर्व चॅप्टरचं भाषांतर मराठीमध्ये करून टाकलेला आहे नोट्स एक्सपर्ट कोर्स किंवा एकवीस रुपयाच्या नोट्सची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे तुम्हाला तो भाषांतराचा पीडीएफ मिळून जाईल त्याच्यानंतर त्याचबरोबर तुम्हाला हा सुद्धा पीडीएफ तिथं मिळेल ज्याच्यामध्ये तुमची जे इंग्लिशची टेक्स्टबुक आहे ते सॉल्ड मध्ये आहे म्हणजे याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण टेक्स्टबुक जे आहे तुमची ते सॉल्व केलेलं आहे मागचं एक्झरसाईज जरी बघितलात तर तिथे तुम्हाला पूर्ण एक्सरसाइजचे आन्सर सुद्धा तिथं ऑलरेडी गिवन आहे जेणेकरून तुमची इंग्लिश ची अभ्यासाची जी स्पीड आहे ते कुठं ना कुठं ट्वाइस होईल डबल होईल ओके जेणेकरून तुम्हाला मदत होईल चला त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॅसेज मी तुम्हाला रिकमेंड करेन करेन सजेस्ट करें, तो असेल जस्ट वन मिनिट ऑफ टाइम द न्यू ड्रेस राईट द न्यू ड्रेस या चॅप्टर मधून असेल तुम्हाला व्यवस्थित तो सुद्धा चॅप्टर कवर करायचं सर ह्या न्यू ड्रेसमधून पुटलं आपल्याला कव्हर करायचं आहे वॉट शी हॅड थॉट दॅट इव्हनिंग वेन इथून तुम्हाला तो पॅसेज वाचायला स्टार्ट करायचा आहे ओके अँड त्याच्यानंतर प्रिसाइजली लाईक एव्हरीबडी एल्स ऑल्वेज प्रिसाइजली लाईक एव्हरीबडी एल्स ऑल्वेज इथंपर्यंत तुम्हाला हा पॅसेज नोट डाऊन करायचा आहे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे तुमच्यापैकी खूप सारे विद्यार्थी ज्यांना इंग्लिश गेस पेपर्स पाहिजे असतील किंवा सर माझी इंग्लिश एकदम मख्खन प्रॅक्टिस झालेली आहे मला ग्रामर विचारा डायरेक्ट इनडायरेक्ट विचारा क्वेश्चन टॅग विचारा मॉडेल ऑक्झिलरीज विचारा रायटिंग स्किल्स विचारा काहीही विचारा सर आपलं पूर्ण झालेलं आहे आम्हाला फक्त प्रॅक्टिस पेपर्स पाहिजेत सो प्रॅक्टिस पेपर्स सुद्धा नोट्स एक्सपर्ट कोर्समध्ये आहेत दहा पेक्षा जास्त प्रॅक्टिस पेपर्स आहेत दोन हजार तेवीस चे अवेलेबल आहेत चोवीस चे आहेत अवेलेबल आहेत दोन हजार चोवीस बोर्डाचं गेस्ट पेपर सुद्धा अवेलेबल असेल इव्हन पंचवीस आणि सव्वीस सुद्धा अपकमिंग टाइम मध्ये होऊन जाईल बट या वर्षी नाही ते पुढच्या वर्षी होऊन जाईल ओके आता द न्यू ड्रेसचा हा एवढा एक पॅसेज केला तर मोर देन इनफ आहे बाकी दुसरं तिसरं काही करायचं नाही त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन टू द वाईल्ड अनदर फेवरेट बिग डाटा बिग इनसाइट नंतर मॅक्सिमम फोकस तुम्हाला याच्यावर करायचा आहे हा सुद्धा अतिशय महत्वाचं आहे जेवढेही स्टुडंट हा व्हिडिओ पाहिलेत अगोदर बिग डाटा बिग इनसाइट पॅसेज सॉल्व करा ते हायली रिकमेंडेड आहे ते जर कव्हर झालं असेल तर मग तुम्ही ह्याच्याकडे जा एकदम परफेक्टली तुमचं सर्व गोष्टी होऊन जाईल ह्याच्यामध्ये जा तुम्हाला कुठून स्टार्ट करायचं आहे द एट अँड हाफ आवर लॉन्ग डे इन्साइड द हाईट इथून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे आणि पॅसेज एंड होईल अ इथपर्यंत फ्रेश स्कॅट वॉज लेइंग लाईन बिफोर मी ऑन द इथंपर्यंत तुम्हाला आ, कवर करायचा आहे हा व्यवस्थित केला तर मॅटर तुमचा सॉल्व्ह होईल ऑल राईट right. वन्स अगेन ह्याच्यानंतर आता डिफरंट डिफरंट कॉलेजेसचे जे पेपर्स होतात काही कॉलेजेसमध्ये ऍट दिस मोमेंट जसं तुम्ही क्वेश्चन पाहिलात तसं विचारण्यात येते किंवा कुठं ना कुठं कम्प्लीट द टेबल टाईप येण्या देण्यात येते जसं की ॲक्स ऍक्टिव्हिटीज विचारलं होतं तशा टाईपमध्ये किंवा जसं आता इथं डिग्रीचं सुद्धा एक क्वेश्चन इथं तुम्हाला आलेलं आहे मे बी खालचे क्वेश्चन्स चेंज होऊ शकतात बट अशा प्रकारचे क्वेश्चन असतील जे तुम्हाला ऑलरेडी विचारलेले आहेत किंवा तुम्हाला माहीत असतील ओके डन त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पब्लिक व्हाय वी ट्रॅव्हल ह्या चॅप्टर मधून ओके व्हाय वी ट्रॅव्हल सर्वात पहिला बिग डाटा बिग इन साइट त्याच्यानंतर इन टू द वाइल्ड नेक्स्ट रिकमेंडेशन असेल हायली ते म्हणजे व्हाय वी ट्रॅव्हल ओके व्हाय वी ट्रॅव्हल हा चॅप्टरचा असेल कुठून स्टार्ट करायचं आहे वी ट्रॅव्हल पासून स्टार्ट करायचा आहे विथ ट्रॅव्हल इनिशियली टू लूज अवर सेल्फ पासून एंड आहे इट्स ऑल व्हेरी मच द सेम इट्स ऑल व्हेरी मच द सेम पर्यंत तुम्हाला जो पॅसेज आहे तो तुम्हाला व्यवस्थित कव्हर करायचं आहे ओके आता तुमच्यापैकी काही स्टुडंट जे असतील जे कंटिन्युअस इंग्लिशचा अभ्यास करत असतील ते म्हणतील की सर तुम्ही जे पॅसेज सांगलात सर तुम्ही जर फक्त सहा सातच आठच पॅसेज सांगायलात हे सॉल्व्ह करायला काय दोन दिवसात सॉल्व होऊन जातील व्हॉट नेक्स्ट त्याच्यानंतर काय मग त्याच्यानंतर सरळ सरळ इंग्लिशचे प्रॅक्टिस पेपर सॉल्व करायला स्टार्ट करायचे खूप सारे स्टुडंट प्रॅक्टिस पेपर सॉल्व करत आहेत त्याचे पीडीएफ करून सेंड करत आहेत आणि मी त्याचा आन्सर सुद्धा एकवीस रुपयाच्या कोर्समध्ये ऍड करायला ऍट दिस मोमेंट तुम्ही चेक करताल तर दोन हजार चोवीसचा जो इकॉनॉमिक्स गेस पेपर आहे त्याचा पहिला जो क्वेश्चन पेपर आणि आन्सर दोन्ही ऍड केलेला आहे अकाउंटचा सुद्धा क्वेश्चन पेपर आणि आन्सर दोन्ही ऍड केलेला आहे चेक करायचंय ओके नेक्स्ट वी ट्रॅव्हल नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ओएिंग टुवर्ड्स एक्सेलन्स मार्च दोन हजार तेवीस मध्ये हा चॅप्टर आला होता राईट right? मार्च दोन हजार तेवीस मध्ये हा चॅप्टर बोर्डाला आला होता राईट बट जो पॅसेज इथे तुम्हाला दिसायलाय तो आला नव्हता ओएिंग टुवर्ड्स एक्सेलन्स त्यामुळं ह्या चॅप्टर मधून वापस या वर्षी येईल असं मला वाटत नाही सो ह्या चॅप्टरचं चा, पॅसेज तुम्ही इग्नोर करू शकता नाही सर आमच्या सरांनी इंग्लिशच्या सरांनी सांगितलंय काही बी करा पण हा चॅप्टर कव्हर करा किंवा आमच्या मॅडमनं सांगितलंय काय पण करा हा चॅप्टर कव्हर करा तर मग हा चॅप्टर तुम्ही इथून हा जो दिसायला ना आयस्कोड हंड्रेड पर्सेंट मार्क्स अच्युत गोडबोले यांच्यावर आधारित हा पूर्णच्या पूर्ण चॅप्टर चा, आहे ऑलरेडी लास्ट इयरला आलेला आहे सो यावर्षी येणार नाही करायचं असेल दोन हजार चोवीस बोर्डासाठी तर आय स्कोर हंड्रेड पर्सेंट मार्क्स इथून स्टार्ट करायचं आणि तुम्हाला एंड करायचं आहे आय वॉज डिटर्मिन डिटरमाइंड टू फाईट बॅक इथंपर्यंत तुम्हाला कवर करून घ्यायचे राईट त्याच्यानंतर ऑलमोस्ट इथं कवर झालेलं आहे राईट हे एवढे जे पॅसेज मी तुम्हाला आतापर्यंत सांगितले तेवढे पॅसेज व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं ओके आता, आता मी तुम्हाला सांगेन हा पीडीएफ तुम्हाला कुठं मिळेल ज्यांनी ज्यांनी एकवीस रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स खरेदी केलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना एकवीस रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट कोर्समध्ये खाली एक फोल्डर दिसत असेल इंग्लिशचा जो सेक्शन असेल इंग्लिशचा तर त्या इंग्लिशच्या सेक्शन मध्ये तुम्हाला सॉल्ट टेक्स्टबुकचा जो पीडीएफ होता आ, जो की तुम्ही ऍट दिस मोमेंट पाहत पाहताय ओके चेक करा हा हा तुम्हाला पीडीएफ जो आहे तो तिथं अवेलेबल होऊन जाईल सो हे आठच्या आठ पॅसेज uh, व्यवस्थित कव्हर करायचं आहे ह्याच्यानंतर जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की पोएट्री कोणते कोणते पोएट्री सेक्शन्स इम्पॉर्टंट आहेत त्याला तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे ते तुम्हाला सांगेन पी uh, डी एफ जरी तुमच्याजवळ असलं तरी नेक्स्ट व्हिडिओ व्यवस्थित पहा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेन की कोणत्या कोणत्या कवितेवर जास्तीत जास्त भर द्यायचे आहेत ॲप्रिसिएशन कोणते करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करता येईल राईट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढे महा रिव्हिजन सिरीज होणार आहे मॅरेथॉन सिरीज होणार आहे सी पी एल जे पंधरा तारखे ते सोळा तारखेपर्यंत होल्डवर ठेवण्यात आलं होतं ड्यू टू माझ्या आणि मॅडमच्या हेल्थ इश्यूमुळं तो सुद्धा वापस स्टार्ट होईल ऑल राईट right? सो so, व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडतं युट्यूब चॅनेल टू अकॅडमी चढबा बाय टेक कॅन अँड स्टे कनेक्टेड भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये